बस बस तो जितकी गाण्यात प्रगती करत गेलास तितकेच दारू पिऊन वेगवेगळे इव्हेंट्स करण्याचे किस्से पण माझ्या कानावरती आलेत. तू कुठल्या तरी खोल दुःखात बुडाला आहेस हे जाणत होतो मला. बरंच वेळ वाटत होतं की तुलाहून भेटावं, बोलावं, शेअर करावं. मला ते कधी नाही, एका क्षणात विसरणं शक्य नसतं रे सगळं. काही जखमा अख्खा जन्म निघून जातो तरी भरून नाही निघत. काही नाती आयुष्यभर पोखरत राहतात आणि काही नाती वेळ लावतात. ते आपल्यासोबत नसले तरी आपल्यासोबतच असतात. यालाच जगणं म्हणतात ना. एक नातं होतं माझ्या आयुष्यात, नाही जपू शकलो मी. तू म्हणतोस तसं वेळ माझ्या आयुष्यात अनेक वर्षांनी आलं. हा जो बाहेर मुलगा उभा आहे ना स्वराज, त्याच्या निमित्तानं त्याच्याशी काय नातं आहे माहिती नाही, काय कारण आहे माहिती नाही. तू म्हणतोस तसं वेळ मी या मुलाबरोबरच्या नात्यात शोधायला हवं खरं तर. रडू नकोस, नातं प्रेमावर टिकते. 10 अडचणी आल्या तरी आपण आपल्या प्रेमासाठी खंबीर राहायचं. आपण हारलो की आपलं प्रेम हारतं, म्हणून आपण हिम्मत ठेवायची. कळलं? चल निघतो मी. अरे आत्ता तर आलायस, निघतोस का? परत भेटू असंच अचानक. गोड आहे मुलगा. हो गाण्याचं वेड आहे त्याला, पण जरा हट्टी आहे. वेड म्हटलं की लहरीपणा आलाच, हट्टही आला. काही लोकांचे हट्ट पूर्ण करण्यातच आपलं समाधान असतं. वेड तुझा विरह म्हणवा, वेड तुझा प्रणय म्हणवा, वेड तुझे या जगण्याचा सुरसा. मी येते. वेळ तुझा प्रणय हळवा, वेळ तुझे या जगण्याचा सुर झाले ना. गुरुजी मी खेळायला तयार आहे. तुम्ही जो खेळ सांगाल मी तो खेळ.